जेव्हा आपण संधी हा विषय समोर आणतोय, त्यावेळेला संधी तुमच्या दारावरती येतात का संधींच्या दारावर तुम्हाला जावं लागतं? मला वाटतं संध्या बऱ्याचदा दारावरच असतात, आजूबाजूला पण असतात, आणि कधी कधी मोठ्या संध्या जवळ असतात किंवा मोठ्या संध्या थोड्या दूर असतात. तुम्हाला त्या दिसायची तयारी करायला लागते. कोणीतरी मला असं विचारलं होतं की तुम्ही म्हणता की पॅशन असायला पाहिजे कशाबद्दल तरी, काहीतरी ध्येय असायला पाहिजे. पण मी कोणाला सांगितलं नाही, पण मला काही पॅशनच नाही आहे, मला काही ध्येय पण नाही आहे. कसं आणायचं पॅशन? काय हवं असं वाटतं? प्रत्येकाला काहीतरी स्वप्न असतं, कोणतरी मोठं व्हायचं असतं, तेवढं तरी असतं. कोणत्या मार्गाने व्हावं ते कळत नाही, म्हणून बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज ऐकाव्यात, वाचाव्यात. आज इंटरनेट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काही मिळतं. तुम्ही तुमच्याकडे फोन आहे, तुमच्याकडे कवढेतरी ॲप्स आहेत, तिथे तुम्ही कुठे टाईम स्पेंड करताय, काय बघताय, ते तुम्हाला ठरवणार आहे तुम्ही कुठे जाताय आणि तुम्ही तुमचं काय होणार आहे पुढे. प्रेरित व्हायचं असेल, इन्स्पायर व्हायचं असेल, तर त्या होण्याला भरपूर मार्ग आहेत, यु नो. आणि जे सक्सेसफुल लोकांची तुम्ही स्टोरीज वाचाल आणि त्यांची तुम्ही जर का तुम्ही फेल्युअर्स बघाल, तर त्याची यादी मोठ्या लोकांची अपरिमित असते. मी काही दिवसांपूर्वी अब्राहम लिंकनबद्दल वाचत होतो. त्यांना लहानपणापासून ते पंतप्रधान प्रेसिडेंट ऑफ अमेरिका होईपर्यंत इतकी फेल्युअर्स आली, ती जर का वाचली तर दोन पानं फक्त बुलेट पॉईंट्स आहेत की त्यांना किती फेल्युअर्स आले. यु नो, स्टीव जॉब्स ॲपलचे संस्थापक बघितले, किंवा बिल गेट्स यांचं नाव इतक्या वेळा येतं, आणि फिलांथ्रॉफिस्ट म्हणून पण त्यांचं नाव बऱ्याचदा फार म्हणजे अग्रगण्य नाव आहे त्यांचं. तर अशा सक्सेसफुल माणसांचं जर का बघितलं तर हार्वर्डचं कॉलेज ड्रॉपआउट, हार्वर्डमध्ये जिकडे प्रत्येकाने ॲडमिशन घेण्याकरता ड्रीम करावं अशा कॉलेजमधला ड्रॉपआउट, आणि त्यांच्या जर का तुम्ही सक्सेस स्टोरीज बघितलं तर फेल्युअर्स म्हणजे सक्सेसचं कारण बऱ्याचदा एक्सपिरियन्स असतं, आणि एक्सपिरियन्सचं कारण बऱ्याचदा फेल्युअर असतं. फेल्युअरमधून एक्सपिरियन्सेस येतात, त्या एक्सपिरियन्सचं तुम्ही काय करता ते फार महत्त्वाचं. आपण म्हणतो की म्हणजे नेव्हर 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 गिव्ह अप, यु नो, सोडून देऊ नका, सातत्याने पुढे करा. कारण ह्या ज्या सगळ्या अडचणी येत आहेत ते तुम्हाला काहीतरी शिकवत जात आहे. तुम्ही त्याच्यामधून शिकताय की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न, पण जर का तुम्ही शिकत गेलात तर सक्सेस हे निश्चित आहे. सक्सेस हा एक प्रिडिक्टेबल जर्नी आहे, हा एक निश्चितपणाचा जर्नी आहे, आणि ते निश्चित तुम्ही सक्सेस तुमच्या जवळ येऊ देता की नाही ते फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून आहे.